इनलाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक 22/7/2024 रोजी 21 हत्याराचा धाक टाकून त्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण केलेली आहे. त्यानंतर त्यांनी परत दिनांक 25/7/2024 रोजी महेश पांढरपुरी नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाक टाकून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी 5,000 रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे. सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी हे इनलाईन पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपितांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे. सदर विशेष पथक तयार केल्यानंतर 28 तारखेला रात्र 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी युवराज पवार, राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक निर्माण केलेले PSI मालकर साहेब, त्यानंतर DB स्टाफचे पोलीस हवालदार गायकवाड, ASI गायकवाड, त्यानंतर गाडगे पोलीस नाईक गाडगे, पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे, पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक टीम त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे सदर आरोपी यांना जागेच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल, त्यांना मॅगझिन, जिवंत काढतोस, हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे, नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड, वायर, रशी असे साहित्य मिळून आले. सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले. त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपी यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर 599/24 BNS कायदा 310(4), 310(5) RMAT आणि मुंबई पोलीस कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपी यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक 3/7/2024 पर्यंत घेण्यात आलेली आहे. सदर आरोपी यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी यांच्या विरुद्ध 27 गुन्हे ठाणे, पुणे, भिवंडी, कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. सदर आरोपीपैकी आरोपी 307 खुनाचा प्रयत्न, त्यानंतर दरोडा, त्यानंतर रॉबरी अशा महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत. संबंधित पोलीस स्टेशनला त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत. सदरपैकी आरोपी युवराज पवार यास नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे. त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध MPDA सारखा स्थानबद्धतेच्या सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. तो स्थानबद्धतेमधून आता बाहेर आलेला आहे. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी सारखा गुन्हा केलेला आहे, त्याच्यामध्ये तो फरार आहे. बाकी भोसरी पोलीस स्टेशनला 395 दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून इनलाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय उत्तेजनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल ही होणार आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. तपास API पडवळ हे करत आहेत. कोणार्क अपना शहर अपनी बातें.